गुड इवनिंग ऑल ऑफ यू। तो ये ने अटेंडेंस मार्क करा। लेट मी नो वेदर माय वॉइस इज क्लियर और नॉट। माझा आवाज क्लियर है? ओके सर, सगळ्याने अटेंडेंस मार्क करा। ओके चला, तर आज आपला ज्योग्राफीचा क्लास आहे, राईट? तर सगळ्यांनी ज्योग्राफीचं टेक्स्टबुक ओपन करायचं आहे। केलं का सगळ्यांनी ज्योग्राफीचं टेक्स्टबुक ओपन? ओके, तर मी सुद्धा स्क्रीन शेअर करते। मला सांगा स्क्रीन सर्वांना विजिबल आहे? ओके लेट्स स्टार्ट। So today we are going to start lesson number 3, right? Last time we have completed lesson number 2, right? The sun, the moon and the earth. Okay, today we are going to start lesson number 3, that is tides. Okay, aaj apan lesson number 3 काय करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत। लेसन नंबर 3 चं नाव काय? टाइड्स। मराठी मध्ये टाइड्स म्हणजे काय? भरती, ओहोटी। ओके, सगळ्यांनी हे शब्द ऐकले असतील, भरती ओहोटी, बरोबर? सगळ्यांनी ऐकलेत हे शब्द, भरती आणि ओहोटी। आता सुद्धा हे शब्द खूप आपण ऐकलेत न्यूज वर वगैरे, राईट? चक्रीवादळामुळे समुद्राला भरती वगैरे आलेली खूप वेळा, राईट? तर त्याच्याबद्दलच आज आपण या लेसन मध्ये स्टडी करणार आहोत। ओके, त्या टाइप्स बद्दल या लेसन मध्ये आज आपण काय करणार आहोत, स्टडी करणार। ओके, हे नक्की भरती आणि ओहोटी कसं येतात, त्याच्या मागचं रिझन काय, ओके, ते सगळं आपण त्या लेसन मध्ये आज स्टडी करणार आहोत। ओके, तर लेट्स स्टार्ट। स्टार्ट करूया आपण। ओके चला, लेसन नंबर 3 टाइट, भरती ओहोटी। ओके, फर्स्ट बघा काय दिले तुम्हाला। कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स, आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो अँड डिस्कस। बघा तुम्हाला काय सांगितलंय, खाली जे पिक्चर्स दिले ते तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितले, ओके, त्याचं निरीक्षण करायला सांगितले आणि त्याच्या खाली काही क्वेश्चन्स विचारले, त्याचे उत्तर सांगायचे आणि एकमेकांसोबत काय करायचं डिस्कस करायचे। ओके ओके, बघा तर इथे तुम्हाला जे पिक्चर्स दाखवतात, फिगर 3.1A अँड फिगर 3.1B, सेम पिक्चर्स आहेत की डिफरंट आहेत, कोण सांगेल मला? हे दोन्ही पिक्चर्स आहेत ते सेम आहेत की डिफरंट आहेत, म्हणजे सेम प्लेसचे आहेत का हे दोन्ही पिक्चर्स? सेम प्लेसेसचे आहेत का, एकाच जागेचे आहेत का, एकाच ठिकाणचे आहेत का? येस, व्हेरी गुड। तर हे दोन्ही पिक्चर्स काय आहेत, एकाच प्लेसेसचे, बरोबर? सेम प्लेसेसचे। ओके बघा काय क्वेश्चन विचारले तुम्हाला, डू दी अबाव फोटोग्राफ शोज द सेम प्लेस ऑर डिफरंट प्लेस। इथे जे दोन्ही दाखवलेले पिक्चर्स आहेत ते एकाच ठिकाणचे आहेत की वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत? तर तुम्ही सगळ्यांनी मला आन्सर सांगितलं, सेम प्लेसेस, बरोबर, एकाच ठिकाणचे आहेत। ओके नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, सॉरी, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय बघा, इथे ऑब्झर्व अँड नोट द स्प्रेड ऑफ वॉटर सीन इन द बोथ द फोटोग्राफ। ऑब्झर्व अँड नोट द स्प्रेड ऑफ द वॉटर सीन इन द बोथ इन बोथ द फोटोग्राफ। बघा दोन्ही चित्रांमध्ये जे पाण्याबद्दल पाणी दाखवलंय ते पाण्याचं काय करायचंय, वॉटरचं तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचंय, निरीक्षण करायचंय आणि सांगायचंय। तर दोन्ही पिक्चरमध्ये जे वॉटर आहे ते सेम दिसतंय का, काय डिफरन्स दिसतंय दोघांमध्ये, दोन्ही पिक्चर्स मध्ये? बघा वॉटरची लेवल बघा कशी आहे, कोण सांगेल मला दोन्ही पिक्चर्स मध्ये? ओके संजना, माइक ऑन कर, सांग मला।
हेलो मैम, यस ए मध्ये समुद्र म्हणजे पाणी येते, किनाऱ्याचे धबे दिसते, आणि बी मध्ये ओके समुद्राचे पाणी आत दूर पर्यंत गेल्याचे दिसते. कमी दिसते बरोबर, किनाऱ्यापासून लांब दिसते. आणि पहिल्या पिक्चर मध्ये जे समुद्राचं पाणी आहे ते किनाऱ्यावर आले बरोबर, किनाऱ्याच्या जवळ आले बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, व्हॉट इज दिस नॅचरल इव्हेंट कॉल. मग या इव्हेंटला हे जे नैसर्गिक घटना आहे, म्हणजे किनाऱ्याच्या जवळ पाणी येतंय कधी किनाऱ्याच्या लांब पाणी जाते बरोबर, तर या घटनेला काय बोलतात, या इव्हेंटला, या नॅचरल इव्हेंटला. हे सगळं नॅचरली होतंय ना. आता समुद्रातलं हे पाणी किनाऱ्याच्या जवळ येतंय आणि किनाऱ्याच्या लांब जाते, हे कोणी माणूस करतं का, हे काही माणूस घडून आणतं का, नाही. हे निसर्ग आपोआप होतंय, नैसर्गिक क्रिया आहे ही, नैसर्गिक घटना आहे. मग या नैसर्गिक घटनेला काय बोलतात असं त्यांनी विचारलंय. ओके, सगळ्यांना क्वेश्चनच्या एक्सप्लेनेशन कळालं, क्वेश्चन काय विचारलं ते कळालं का सगळ्यांना. फर्स्ट क्वेश्चन काय विचारलं त्यांनी, हे दोन्ही पिक्चर सेम प्लेसेस वरचे आहेत की डिफरंट प्लेसेस वरचे. ओके, तुम्ही मला आन्सर सांगितलं सेम प्लेसेसचे. ओके, नेक्स्ट त्यांनी काय क्वेश्चन विचारलंय की या दोन्ही पिक्चर्स मध्ये जे वॉटर आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय करा, ऑब्झर्वेशन करा आणि मला सांगा. तर तुम्ही सांगितलं की फर्स्ट पिक्चर मध्ये जे वॉटर आहे ते कोस्टलच्या जवळ आहे, नियर दी कोस्ट आहे, म्हणजे समुद्राच्या किनारी आहे आणि खूप समुद्राच्या किनारपर्यंत आलंय. आणि सेकंड पिक्चर मध्ये काय आहे, ते खूप लांब आहे किनाऱ्यापासून पाणी, राईट. थर्ड वाला क्वेश्चन काय विचारलंय, हे जे किनाऱ्याजवळ पाणी येणं आणि किनाऱ्यापासून लांब जाणं या नैसर्गिक घटनेला काय बोलतात, या नॅचरल इव्हेंटला काय बोलतात. ओके, तर याचं जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन खाली आपल्याला दिलेलं आहे. ओके, चला तर आपण हे एक्सप्लेनेशन बघूया तर तुम्हाला अजून नीट कळेल. बघा काय सांगितलंय, बोथ द फोटोग्राफ शोज द सेम प्लेस. बघा तर दोन्ही जे फोटोग्राफ्स आहेत ते दोन्हीही एकाच प्लेस वरचे आहेत. इफ यू स्टे नियर द कोस्ट फॉर सम टाइम यू विल रिअलाइज दॅट द सी वॉटर इज समटाइम्स व्हेरी क्लोज टू द कोस्ट व्हाईल ऍट अदर टाइम इट इज फार अवे फ्रॉम द कोस्ट. बघा काय सांगितलं त्यांनी, जर तुम्ही समुद्राच्या किनारी काही वेळ राहिलात, ओके, आता तुम्ही फिरायला वगैरे गेलात आणि तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर समुद्राच्या किनारी आहेत, तर तुम्ही असं खूप वेळ समुद्राच्या किनारी राहिलात, तर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं, जर तुम्ही निरीक्षण केलं, तर तुम्हाला दिसेल की काही टायमाला समुद्राच्या किनार जे पाणी आहे समुद्राचं, ते समुद्राच्या खूप जवळ असतं. समुद्राचं पाणी कधी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ असतं आणि कधी कधी किनाऱ्यापासून दूर गेलेलं दिसतं. ओके, तसं आपल्याला फिगर 3.1A मध्ये काय, किनाऱ्याच्या खूप जवळ आहे पाणी, आणि 3.1B मध्ये किनाऱ्यापासून खूप लांब आहे बरोबर. वी कॉल दिस मुवमेंट ऑफ द सी वॉटर टाइड्स. आता या नॅचरल इव्हेंट्सला काय बोलतात, टाइड्स. काय बोलतात, टाइड्स. टाइड्स म्हणजे काय, भरती आणि ओहोटी. कळलं सगळ्यांना, हे जे नॅचरल इव्हेंट होता म्हणजे किनाऱ्याच्या जवळ पाणी येणे आणि किनाऱ्याच्या लांब जाणे याला काय बोलतात, भरती आणि ओहोटी. आता भरती कधी बोलणार आपण, जेव्हा समुद्राच्या किनारी म्हणजे खूप जवळ पाणी असेल, राईट, समुद्राच्या किनाऱ्याजवळ एकदम पाणी असेल तर आपण त्याला काय बोलणार, भरती. आणि समुद्र किनाऱ्याच्या लांब असेल पाणी तर आपण त्याला काय बोलणार, ओहोटी. बरोबर, कळालं सगळ्यांना, टाइड्स म्हणजे काय कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं कोणाला, नाही का, ओके. नेक्स्ट बघा काय दिलंय, बेअरिंग अ फ्यू बेअरिंग अ फ्यू एक्सेप्शन ऑल द कोस्ट ऑन द अर्थ एक्सपिरियन्स टाइड्स. बघा तर तुम्ही काही म्हणजे एक्सेप्शन म्हणजे काही तुम्ही जर टाळले, म्हणजे काही असे गोष्टी टाळल्या तुम्ही, तर आपल्या अर्थवर सगळ्या समुद्राच्या किनारी आपल्याला भरती आणि ओहोटी जाणवते. ओके, काही जर गोष्टी सोडल्या तर आपल्या अर्थवर सगळ्या म्हणजे जेवढे समुद्र किनारी आहे सगळ्या समुद्राच्या किनारी आपल्याला भरती आणि ओहोटी दिसणार. ओके, एक्सपिरियन्स करता येणार. हाय अँड लो टाइड्स आर नॅचरल फिनोमिना. बघा, हाय अँड लो टाइड्स
आता हाय टाइड्स म्हणजे काय भरती आणि लो टाइड्स म्हणजे काय ओहोटी. ओके, तर त्यांना नॅचरल फिनोमेना काय आहे, त्यांना काय नाव दिलंय, हाय टाइड्स अँड लो टाइड्स. ओके, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड दी सायंटिफिक रिझन बिहाइंड दिस नॅचरल इव्हेंट. आता याच्या मागचं जे सायंटिफिक रिझन आहे ते आपल्याला काय करायचं, समजून घ्यायचंय. ओके, या लेसन मध्ये ते आपल्याला जाणून घ्यायचंय. ओके, तर हा पॅरेग्राफ सगळ्यांना कळाला. काय सांगितलं या पॅरेग्राफ मध्ये, की जे दोन्ही जे पिक्चर्स आहेत ते एका सेम प्लेसेस वरचे आहेत, बरोबर. नंतर त्यांनी काय सांगितलं, जर तुम्ही समुद्राच्या खूप समुद्र किनारी खूप वेळ राहिलात तर तुम्हाला कळेल की समुद्राचं जे पाणी आहे कधी किनाऱ्याच्या जवळ असतं, कधी किनाऱ्यापासून लांब असतं. ओके, तर त्यालाच काय बोलतात, त्याच नॅचरल इव्हेंटला काय बोलतात, टाइट. टाइट म्हणजे काय, भरती आणि ओहोटी. ओके, कळालं सगळ्यांना. तर भरतीला काय बोलतात, टाइट टर्म आहे भरतीसाठी, हाय टाइट अँड लो टाइट म्हणजे ओहोटी. ओके, नेक्स्ट. टाइड्स आर मुवमेंट्स ऑफ सी वॉटर अकरिंग डेली अँड रेग्युलरली. बघा, टाइड्स काय आहे, हे काय आहे, सी मुवमेंट्स आहे. सी वॉटर म्हणजे समुद्राच्या पाण्याची जी हालचाल आहे, म्हणजे जी रोज होते समुद्रामध्ये होणारी समुद्राच्या पाण्याची जी हालचाल आहे त्याला आपण काय बोलतो, टाइड. ओके, द लेवल ऑफ सी वॉटर चेंजेस आफ्टर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. बघा, तुम्ही सगळ्यांनी कधी ऑब्झर्व केला असेल, जर तुम्ही बीचवर वगैरे गेला, सकाळपासून असाल बीचवर संध्याकाळच्या टाइम पर्यंत, ओके, तर तुम्ही जर समुद्राची जी हे आहे पाण्याची लेवल, समुद्रामध्ये जी समुद्राच्या पाण्याची लेवल आहे ती तुम्हाला चेंज झालेली दिसेल काही काळानंतर. ओके, आफ्टर एव्हरी 12 hours अँड 25 minutes अ सायकल ऑफ हाय टाइड अँड लो टाइड गेट कम्प्लिटेड. बघा, टाइम किती दिलाय, बघा, 12 hours and 25 minutes नंतर हे भरती आणि ओहोटीचं काय होतं, एक चक्र कम्प्लीट होतं, एक सायकल कम्प्लीट होतं. ओके, तर तुम्हाला सगळ्यांनी मार्क करा, हे जी लाईन दिली इथे ती सगळ्यांनी अंडरलाईन करा. हे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स मध्ये विचारतील. आफ्टर एव्हरी 12 hours and 25 minutes अ सायकल ऑफ हाय टाइड अँड लो टाइड गेट कम्प्लीटेड. दर 12 hours 25 minutes भरती आणि ओहोटीचं चक्र पूर्ण होतं. कळालं सगळ्यांना, सगळ्यांनी अंडरलाईन केलंय. ओके, तर बघा त्यांनी काय सांगितलंय, टाइड्स म्हणजे काय, समुद्रामध्ये जे पाणी आहे त्याची होणारी हालचाल त्याला आपण काय बोलतो, टाइड्स बोलतो, बरोबर. ही जी हालचाल आहे ही रोज होत असते, बरोबर. आणि त्यांनी एक काळ, त्यांनी एक सांगितलं, एक ठराविक टाइम पर्यंत होत असतं. मग त्यांनी टाइम सुद्धा दिलाय, 12 hours and 25 minutes नंतर एक पूर्ण कम्प्लीट भरती आणि ओहोटीचं, हाय टाइड अँड लो टाइडचं सायकल कम्प्लीट होतं. ओके, नेक्स्ट. दिस रेग्युलरली ऑकरिंग इव्हेंट appears to be quite simple and natural. However, it is directly related to the sun, the moon and the earth and the gravitational and centrifugal force that interact between them. काय सांगितलं इथे, हे जे भरती ओहोटी होत असते रोज समुद्रामध्ये, ही जी भरती ओहोटी होत असते ती नॅचरल आहे. ओके, आणि ती सिम्पल आहे, ती रोजच होत असते. ओके, आणि त्याच्या मागचं एक रिझन आहे. हे कोणामुळे होतं, हे कोणाशी संबंधित असतं, भरती आणि ओहोटी हे जे टाइड्स असतात हे कोणाशी रिलेटेड असतात, सन मून अँड अर्थ, ग्रॅव्हिटेशनल अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. बघा, सन मून अर्थ या तिघांशी तर रिलेटेड असतात, प्लस ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळ्यांना माहिती आहे, गुरुत्वाकर्षक बल, बरोबर. अँड सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, मराठीत त्याला बोलतात केंद्रस्थारी बल. ओके, तर या सगळ्यांशी टाइड्स हे काय असतं, संबंधित असतं. ओके, यांच्याशी रिलेटेड असतो. कळालं सगळ्यांना, तर टाइड्स कोणाशी डायरेक्टली कोणाशी रिलेटेड असतात, सन मून अर्थ ग्रॅव्हिटेशनल अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, कळालं का सगळ्यांना, इथपर्यंत चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. फर्स्ट सगळ्यांना कळालं,
ओके तर आपल्याला आता नेक्स्ट पुढे हे जे सेंट्रीफ्युगल आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कसे टाइट्स वर डायरेक्टली हे करतात, त्यांच्यामध्ये कसं त्यांच्यामध्ये रिलेशन आहे ते आपल्याला बघायचंय. ओके नक्की त्यांचा या भरती आणि ओटी बरोबर कसा संबंध आहे ते आपल्याला पुढे बघायचंय. ओके बघा आता इथे पहिले एक ऍक्टिव्हिटी दिलेली, काय सांगितलं बघा, ट्राय दिस. कीप अ स्मॉल स्टोन और अ चॉक पीस चॉक पीस ऑन युअर नोटबुक अँड मूव दी नोटबुक फ्रॉम लेफ्ट टू राईट विथ सम फोर्स. बघा काय सांगितलंय, तुम्हाला एक वही घ्यायची आहे, त्या वहीवर एक हे ठेवायचंय, छोटासा दगड खडा किंवा खडूचा तुकडा. ओके हे याच्यापैकी कुठलाही एक वस्तू ठेवायची, नंतर तुम्हाला ती वही काय करायची, जोराने डावीकडून उजवीकडे हलवायची. ओके लेफ्ट टू राईट काय करायचंय, जोरात बल म्हणजे फोर्स लावून ती काय करायची, हलवायची. ओके जसं इथे ही जी गर्ल आहे बघा ती करते, अ गर्ल बघा इथे फिगर दिलंय, गर्ल मुव्हिंग अ नोटबुक विथ फोर्स. तिने बघा काय केलंय, नोटबुक वर चॉकचा एक पीस ठेवलाय आणि ती जोरात फोर्सनी काय करते, लेफ्ट पासून राईट कडे ती काय करते, हलवते. बरोबर नेक्स्ट, टेक अ वॉटर इन स्मॉल कंटेनर विच हॅज अ हँडल. तुम्हाला काय करायचंय, एखाद्या छोट्या डब्यामध्ये पाणी घ्यायचंय, कडी म्हणजे एखाद्या प्याल्यामध्ये, प्याला पण घेतलं तरी चालेल, त्याला कड असायला पाहिजे पकडायला. ओके सी व्हॉट हॅपन्स इफ द कंटेनर इज व्हील्ड अराउंड विथ फोर्स. आणि काय सांगितलं त्यांनी, तो जो प्याला आहे, डब्बा वगैरे नाही तर प्याला, ग्लास वगैरे कडीचा, तो काय करायचा, गरगर फिरवायचा जोरात. ओके आणि फिरवल्यावर काय होतं ते बघायचंय, कळालं सगळ्यांना. काय करायचंय, एक पकडायला हँडल असलेला तुम्हाला काय करायचंय, ग्लास घ्यायचाय नाहीतर प्याला घ्यायचाय आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि तो जो प्याला आहे तो जोर जोरात गोल गोल फिरवायचाय फोर्सनी. फिल द नेक्स्ट बघा काय सांगितलंय, फिल द मिक्सर जार विथ वॉटर अँड स्विच ऑन द मिक्सर ऑफ द डू दिस अंडर द सुपरविजन ऑफ पॅरेंट्स. बघा तुम्हाला काय सांगितले, थर्ड वालं जे आहे ऍक्टिव्हिटी ते तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सच्या बरोबर करायचंय. ओके कारण तिथे तुम्हाला मिक्सर युज करायचंय, मिक्सर मध्ये काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचंय. ओके आणि मग मिक्सर चालू करायचंय आणि बघायचंय तुम्हाला नक्की त्या पाण्याचं काय होतं. ओके हे तुम्हाला तुमच्या पॅरेंट्स सोबत करायचंय. ओके नाहीतर एकटे जायचं नाही करायला. ना लास्ट वाला बघा काय झालं, ऑब्झर्व अ फॅन अँड स्लिंग शॉट वाईल दे आर मुव्हिंग. काय सांगितलं तुम्हाला, पंखा, फॅन म्हणजे पंखा, स्लिंग शॉट म्हणजे गोफन माहितीये का तुम्हाला, शेतामध्ये जे पक्षी दाणे खाण्यासाठी बसतात तेव्हा ते गोफन फिरवलं जातं शेतामध्ये गोल गोल, म्हणजे एक धागा असतो त्याला एक दगड असतो लावलेला आणि ते गोफन गोल फिरवलं जातं. ओके तर तुम्हाला काय करायचंय, फॅन फिरताना बघायचंय किंवा ते गोफन गोल गोल फिरताना त्याचं ऑब्झर्वेशन करायचंय. कळतात का तुम्हाला ऍक्टिव्हिटी, या सगळ्या घरी करून बघायच्या आणि त्याच्यावर काय तुम्हाला ऑब्झर्व केलं तुम्ही ते तुम्हाला सांगायचंय. ओके नेक्स्ट, टेक हाफ अ ग्लास ऑफ वॉटर, स्लोली मूव द ग्लास इन वन डायरेक्शन इन अ सर्क्युलर फॅशन, ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स टू दी वॉटर. बघा काय करायचं तुम्हाला, इथे जो हा मुलगा करतो ना ते करायचंय. काय करायचंय, एक ग्लास घ्यायचंय, ग्लास मध्ये हाफच वॉटर भरायचं, पूर्ण नाही ग्लास भरायचा, हाफच. ओके मग नंतर तो ग्लास काय करायचा, एकाच डायरेक्शननी गोल 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 फिरवायचं. ओके आणि गोल गोल फिरून तुम्हाला बघायचंय की ऑब्झर्वेशन करायचं त्याच्या आतमधलं पाण्याचं नक्की काय होतं, कशी मुवमेंट होते. ओके इथे बघा तुम्हाला दिसतंय हा जो बॉय आहे त्याने काय केलंय, ग्लास मध्ये वॉटर घेतलंय आणि तो एकाच डायरेक्शननी सर्क्युलर काय करतोय, फिरवतोय. ओके नेक्स्ट, ऑब्झर्व व्हॉट हॅपन इफ यू व्हील अ की रिंग अराउंड अ फिंगर. तुम्ही हे केलं असेल घरी, बघा तुमच्या घरी सगळ्यांकडे जे की असतात, गाडीची की बघा नाही तर घराची की चाव्या, तर त्याला एक किचन असतं. बरोबर तुम्ही काय करता, कधी कधी जर तुम्हाला कधी टाइमपास करा, तुम्ही ते किचन हातामध्ये घालता आणि गोल 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 फिरवता, केलं असं सगळ्यांनी. तर हे गोल गोल फिरवताना नक्की तुम्हाला ऑब्झर्व करायचंय, गोल फिरवताना ते किचन आहे ते सुद्धा काय करायचं तुम्हाला ऑब्झर्व करायचं. ओके
कळलं सगळ्यांना ऍक्टिव्हिटी? माय व्हॉइस इज क्लिअर? माझा आवाज येतोय? ओके, तर सगळ्यांना ऍक्टिव्हिटी कळल्या? कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या, काय काय सांगितलंय, फर्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलंय, हे सगळं तुम्हाला करायचंय. आणि मग तुम्हाला कळेल नक्की. फर्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये एक नोटबुक वर चॉक किंवा स्टोनचा स्टोन घ्यायचंय, आणि ती नोटबुक लेफ्ट टू राईट काय करायची, फोर्सने मूव्ह करायची. ओके, नेक्स्ट काय सांगितलं होतं त्यांनी, एक हँडल असलेला काय घ्यायचंय, स्मॉल कंटेनर घ्यायचंय, त्याच्यामध्ये वॉटर टाकायचंय, आणि तो जो कंटेनर आहे तो गोल गोल फिरवायचंय. ओके, थर्ड वाला काय सांगितलंय, एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, आणि मिक्सर काय करायचं, ऑन करून बघायचंय. ओके, नंतर काय सांगितलं, फॅन आणि जे गोफन असतं स्लिंग सीट शॉर्ट, त्याला काय करायचंय, मूव्ह करताना तुम्ही ऑब्झर्व करायचंय. नंतर काय सांगितलं त्यांनी, एका ग्लास मध्ये हाफ वॉटर घ्यायचंय, आणि ते एकाच डायरेक्शननी काय करायचं, गोल 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 फिरवायचंय. आणि लास्ट वाला काय सांगितलं, जे किचन आहे ते तुम्ही हातामध्ये घेऊन गोल गोल फिरवायचंय. ओके, तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीच्या मागे एक एक त्याच्या मागे एक फोर्स आहे. त्या फोर्स बद्दल आपल्याला काय करायचंय, स्टडी करायचंय. ओके, तर सगळ्यांना ऍक्टिव्हिटी समजल्यात, तर त्याच्या पुढचं आपण कंटिन्यू करूया. बघा, त्याच्यावर काय क्वेश्चन्स विचारले जातात तुम्हाला. कॅन यू टेल, बघा, ऑन द बेसिस ऑफ द क्वेश्चन गिव्हन बिलो डिस्कस द रिझल्ट ऑफ द ऍक्टिव्हिटीज लिस्टेड अबाव. बघा, तुम्हाला काय सांगितलंय, खाली काही क्वेश्चन्स दिले, त्याच्या आधारे तुम्हाला वरती जे तुम्ही ऍक्टिव्हिटी केले त्याचा रिझल्ट काय आले ते तुम्हाला डिस्कस करायचंय. ओके, बघा, तर फर्स्ट क्वेश्चन काय विचारलंय, इन विच डायरेक्शन डीड द पीस ऑफ चॉक फॉल. जर तुम्ही आता फर्स्ट वाल्या ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे, तुम्ही जो नोटबुक वर चॉक ठेवलाय आणि तो तुम्ही लेफ्ट टू राईट काय करताय, मूव्ह करताय, तर तो चॉक कुठल्या डायरेक्शनला खाली पडेल, कुठल्या डायरेक्शनला पडला ते तुम्हाला विचारले. ओके, आता हे सगळे ऍक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही करणार घरी तेव्हाच तुम्हाला समजेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय विचारलंय, वेअर डीड द वॉटर इन द ग्लास शो बल्ज. काय सांगितलंय, हा जो थर्ड वाला आहे तो जो एका मुलाने ग्लास मध्ये हाफ वॉटर घेतलं होतं आणि त्याने एकाच डायरेक्शनला फिरवलेलं, बरोबर, त्याच्या ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन विचारलं त्यांनी, जेव्हा तुम्ही ग्लास मधलं जे तुम्ही ग्लास मध्ये पाणी घेतलंय आणि ते तुम्ही एकाच डायरेक्शनला फिरवलंय, तेव्हा त्या पाण्या त्या जे ग्लास मध्ये जे पाणी होतं कुठल्या दिशेला तुम्हाला तो बल्ज बल्ज म्हणजे फुगलेला दिसला, म्हणजे बुडबुड आलेला दिसला त्या पाण्याला, कुठल्या कुठल्या डायरेक्शनला त्या वॉटर मध्ये तुम्हाला बल्ज आलेला दिसला, फुगवटा आलेला दिसला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलंय, व्हॉट इफेक्ट डीड द मुवमेंट हॅव ऑन द थिंग्स अटॅच टू द की रिंग. काय विचारलंय, किचनला ज्या जोडलेल्या वस्तू होत्या त्या फिरवताना कोणत्या स्थितीत होत्या, त्या ज्या तुम्ही फिरवत होत्या, तुम्ही किचन फिरवत होत्या, बरोबर, ही जी गर्ल अशी किचन फिरवते, तर जेव्हा तुम्ही किचन फिरवता त्याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत ते कुठल्या डायरेक्शनला होत्या, कुठल्या पोझिशन मध्ये होत्या. व्हॉट हॅपन टू द वॉटर इन द कंटेनर अँड द मिक्सर. जे याच्यामध्ये एका कडीच्या डब्यामध्ये तुम्ही वॉटर घेतलेलं आणि मिक्सरच्या जार मध्ये वॉटर घेतलेलं, त्यांच्या त्या वॉटर मध्ये त्या वॉटरचं काय झालं, त्यासोबत काय झालं, विच फोर्सेस कुड बी ऑपरेटिंग इन ऍक्टिव्हिटीज लिस्टेड अबाव. आता वरती ज्या ऍक्टिव्हिटीज केल्या त्याच्या मागे कुठला फोर्स अप्लाय झाला. कळालं सगळ्यांना क्वेश्चन्स काय विचारलेत, तर या क्वेश्चन वरून तुम्हाला तुमचं ऍक्टिव्हिटीजचा रिझल्ट मिळेल, राईट. तर याचं सुद्धा जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन तुम्हाला वरती दिलेलं आहे, ते आपण बघूया. ओके, ओके, अजून एक क्वेश्चन काय विचारलंय, इन विच ऍक्टिव्हिटीज डीड यू फाइंड दॅट द सेंट्रीफ्युगल ऑर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वॉज ग्रेटर. अशा कुठल्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला दिसलं की जो सेंट्रीफ्युगल किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला सेंट्रीफ्युगल अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स जरा जास्त दिसला, वरती ज्या ऍक्टिव्हिटी दिल्या त्याच्यापैकी कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला सेंट्रीफ्युगल अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त दिसला. ओके, तर अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले. त्याचं जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन आपण बघूया. बघा काय दिलंय,
इन ऑल द अबव एक्टिविटीज द इफेक्ट ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स इज विजिबल. काय सांगितलंय, वरच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो काय होता, विजिबल होता, तो आपल्याला पाहायला भेटला. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय, केंद्रस्थरी बल, म्हणजे तो सेंटरच्या काय असतो, जवळ असतो. ओके, सेंट्रिफ्युगल फोर्स, द सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट इन द डायरेक्शन अपोजिट टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा, हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स असतो तो कुठे ऍक्ट करतो, कुठे असतो हा सेंट्रिफ्युगल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट साइडला. ओके, आपलं जे गुरुत्वाकर्षक बल असतं त्याच्या विरुद्ध दिशेला काय असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. ओके, आता सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय, बघा, सेंट्रिफ्युगल मीन्स गोइंग अवे फ्रॉम द सेंटर. सेंट्रिफ्युगल म्हणजे काय, सेंटर पासून लांब जाणारा. ओके, केंद्रातून बाहेर जाणारा. बघा, कळतंय सगळ्यांना, सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्या. बघा, आता इथे मी, आता हा सेंटर आहे बरोबर, हा अर्थचा एक सेंटर आहे, ही मी अर्थ ड्रॉ केली आहे. हा टॉप व्ह्यू आहे, म्हणजे वरतून बघताय तुम्ही अर्थला. ओके, टॉप व्ह्यू म्हणजे तुम्ही अर्थला वरून बघताय बरोबर. आता हा टॉप, अर्थचा हा सेंटर आहे बरोबर. तर सेंटर, सेंट्रिफ्युगल म्हणजे काय, या सेंटर पासून लांब जाणारा. ओके, म्हणजे या साइडला सेंट्रिफ्युगल फोर्स जाईल बरोबर, सी एफ म्हणजे सेंट्रिफ्युगल. आणि गुरुत्वाकर्षक बल कुठे जाईल, ग्रॅव्हिटेशनल सेंटरच्या जवळ बरोबर. इथे काय जाणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कळतंय सगळ्यांना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो, आपल्याला खेचून धरतो ना सेंट्रल सेंटरला, राईट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळ्यांना माहिती आहे ना, कळतंय सगळ्यांना, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो, आपण आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा काय एक्झाम्पल आहे, आपण जो बॉल आहे, आता बॉल आपण वरती काय करतो, वरती उडवतो, तर तो परत सेंटर जवळ येतो ना, तो काय करतो, आपल्या अर्थवर येतो परत, म्हणजे तो अर्थच्या सेंटर जवळ येतो बरोबर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो, एखाद्या ऑब्जेक्टला सेंटर कडे खेचून आणतो. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय करतो, त्याच्या अपोजिट, सेंटर पासून लांब टाकतो. ओके, कळालं सगळ्यांना, कळतंय का, जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सेंट्रिफ्युगल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल कळालं का सगळ्यांना. बघा, आपण इथे अर्थवर राहतो बरोबर, आपण इथे अर्थवर राहतो. ओके, आपण आता एखादा बॉल इकडे, आपण काय केला, वरती हा बॉल काय केला, मी फेकला. ओके, तर तो रिटर्न खाली येतो. का रिटर्न खाली येतो, कारण त्याला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो काय करतो, परत घेऊन येतो, खेचून घेऊन येतो. ओके, कळलं सगळ्यांना. मग याच ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट, म्हणजे या साइडला बाहेर टाकतो, म्हणजे अपोजिट साइडला कुठला फोर्स असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन. सेंट्रिफ्युगल मीन्स अवे फ्रॉम दी सेंटर, म्हणजे सेंटर पासून लांब. बघा, त्याचं एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला दिलंय. यू मस्ट हॅव एक्सपिरियन्स इट टू. तुम्ही याचा अनुभव घेतला असाल, कधी घेतला असाल, बघा त्यांनी सांगितलंय. ऍट द लोकल फेअर्स इफ यू सीट इन अ फेरीज व्हील, युअर सीट स्पिन्स अँड लीन्स आउटवर्ड अवे फ्रॉम द व्हील. बघा काय सांगितलंय, जर तुम्ही जत्रेत गेला असाल, जत्रेमध्ये जो आकाश पाळणा असतो माहितीये सगळ्यांना, फेरीज व्हील म्हणजे आकाश पाळणा मोठे मोठे. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही बसलात. ओके, तर जेव्हा आकाश पाळणा फिरत असतो, ओके, त्या पाळण्यामध्ये बसलात वेगाने जाणार, म्हणजे तो एकदम स्पीड मध्ये असेल, तर त्याचा जो सीट आहे, तुमची सीट काय होते, ती बाहेरच्या साईडला जाते बरोबर, म्हणजे सेंटरच्या, सेंटर पासून लांब जाते बरोबर ना. तुम्ही बसलात का सगळेजण फेरीज व्हील मध्ये, जत्रेमध्ये गेल्यानंतर तुम्ही आकाश पाळण्यामध्ये जर बसला असाल बरोबर, तो जायंट व्हील असतो माहितीये सगळ्यांना, एक असा जायंट व्हील असतो, असे सगळे सीट्स असतात, म्हणजे असे सगळे हे असतात, आणि इथे प्रत्येकाला इथे एक एक सीट असतो बरोबर, असे लटकलेले सीट असतात. आणि जेव्हा हा जायंट व्हील फिरतो, असं रोटेट होतो फास्ट मध्ये, तेव्हा हे जे सीट्स आहेत, हे जे सीट्स आहेत, हे तुम्हाला बाहेरच्या साईडला गेलेले दिसतील, म्हणजे असे असे बाहेरच्या साईडला गेलेले दिसतील बरोबर, म्हणजे ते सेंटर पासून लांब जात आहेत बरोबर. तर इथेच कुठला फोर्स होतोय,
सेंटर पासून लांब जातात, म्हणजे कुठला फोर्स झाला, कुठला फोर्स अप्लाय होतो इथे, कोण सांगेल मला? सेंटर पासून लांब जात आहेत स्ट्रीट, तर कुठला फोर्स होणार इथे? ओके प्रद्युम्न सांग। सेंट्रीफ्युगल, सेंट्रिफ्युगल. यस। कुठला फोर्स जाणार आहे? सेंट्रीफ्युगल। ओके म्हणजे केंद्रस्थारी बल। ओके तर का सगळ्यांना कळलं? तर दिस ऑल्सो अन इफेक्ट ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स। महासेंट्रीफ्युगल फोर्सचा काय एक परिणाम आहे। ओके तर सगळ्यांना कळलं सेंट्रीफ्युगल फोर्स बद्दल? तुम्हाला मी एक्सप्लेन केलं विथ एक्झाम्पल, एक्झाम्पल पण एकदम तुम्हाला तुमचं लाईव्ह लाईव्ह मुमेंट वर दिलंय मी तुम्हाला, बरोबर? तुम्ही जत्रेमध्ये तर जाता, फक्त यावेळेस तुम्ही जत्रेमध्ये नसाल गेलात, प्रत्येक वर्षी तर तुम्ही गेला असाल जत्रेत आतापर्यंत, तर तिथे तुम्ही जे पाने वगैरे त्याच्यात बसला असाल, राईट? तर तेव्हा जो फोर्स तिथे असतो तो कुठला असतो? सेंट्रीफ्युगल असतो, राईट? नेक्स्ट, चला पुढे जाऊया आपण। थोडंसं काय सांगितलंय बघा, आता इथे डिवाइड द स्टुडंट इंटू टू इक्वल टीम, कंडक्ट अ गेम ऑफ टग ऑफ वॉर फॉर 5 मिनिट, डिस्कस देअर एक्सपिरियन्स इन द क्लास। बघा काय सांगितलं तुम्हाला, दोन ग्रुप करायला सांगितलं स्टुडंटचे, ओके, आणि त्यांच्यामध्ये एक गेम ठेवायला सांगितलं। कुठला गेम ठेवायला सांगितलं? टग ऑफ वॉर। टग ऑफ वॉर गेम माहिती आहे सगळ्यांना, मराठीत त्याला बोलतात रस्सी खेच। खेळलाय तुम्ही हा गेम? रस्सी खेच, रस्सी खेच गेम खेळालाय का तुम्ही? एक रस्सी दिलेली असते, दोन्ही साइडला टीम असतात, बॉईज आणि गर्ल्स, या दोन्ही बॉईज, ओके, आणि एकमेकांची रस्सी खेचायची, कोण जास्त फोर्स लावतं, राईट? तर तो गेम तुम्हाला काय करायला सांगितलंय? तिथे खेळायला सांगितलंय, आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला एक्सपिरियन्स आला नक्की ते तुम्हाला काय सांगितलंय सांगायचे, ओके। नेक्स्ट, आता इथे दिलंय तुम्हाला सेंट्रीफ्युगल अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आता या दोघांमधलं रिलेशन, ओके बघा। ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ गेट्स अ टाइप ऑफ पॉवर ऑर फोर्स। बघा आता ही जी पृथ्वी असते, पृथ्वी सगळ्यांना माहितीये अर्थ ही स्वतःभोवती फिरते, बरोबर? मग तिच्या या रोटेशनमुळे काय होतं? तिच्या भोवती एक प्रकारचं फोर्स तयार होतं, एक पॉवर तयार होते, ओके। ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ गेट्स अ टाइप ऑफ पॉवर ऑर फोर्स, ओके। तर तिच्या एक स्वतः भोवती फिरण्यामुळे तिला एक प्रकारचा फोर्स मिळतो, एक प्रकारचा पॉवर मिळतो, ओके। दिस फोर्स वर्क अवे फ्रॉम द सेंटर, आणि जो फोर्स असतो तो सेंटर पासून लांब काय होतो? सेंटर पासून लांब तो काय करतो? कार्य करत असतो, ओके। तो वर्क कुठे करतो? सेंटर पासून लांब, ओके। इट इज कॉल्ड अ सेंट्रीफ्युगल फोर्स। बघा आता हा सेंट्रीफ्युगल फोर्स कसा तयार होतो सगळ्यांनी बघा, इथे सांगितलं तुम्हाला कशामुळे होतो सेंट्रीफ्युगल फोर्स तयार? आपली जी अर्थ आहे ती स्वतः भोवती रोटेट करत असते, बरोबर? तिच्या रोटेशनमुळे अर्थच्या भोवती एक पॉवर आणि एक फोर्स तयार होतो, आणि तो पॉवर आणि फोर्स कुठे वर्क करतो? सेंटर पासून लांब। मग त्याच पॉवर आणि फोर्सला काय बोलतात? सेंट्रीफ्युगल फोर्स। अंडरस्टँड एव्हरी वन? कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा। काय सांगितलंय? पृथ्वीच्या परिवलनामुळे, ओके, पृथ्वी ही सतत परिवलन करत असते, स्वतः भोवती फिरत असते, मग तिच्या या स्वतः भोवती फिरण्यामुळे तिच्या आजूबाजूला एक प्रकारचं बल तयार होतं, ओके, आणि त्या ते बल म्हणजे ते बल त्याच्या तिच्या केंद्रापासून, तिच्या सेंटर पासून विरुद्ध दिशेला कार्य करत असतं, आणि त्याच त्याच फोर्सला काय बोलतात? केंद्रोत्तरी बल किंवा केंद्रोत्तरी प्रेरणा। कळालं सगळ्यांना? फिगर 3.5, ड्यू टू दिस फोर्स एनी ऑब्जेक्ट ऑन दी अर्थ वुड बी थ्रोन इन टू दिस स्पेस। बघा काय सांगितलंय जर तुम्ही ही फिगर जर बघितली, बघा इथे 3.5 ही जी सेंट्रीफ्युगल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केलाय अर्थवर, त्याची फिगर दाखवलीय त्यांनी, तर त्यांनी काय सांगितलंय? पृथ्वीवरील कुठलीही वस्तू या सेंट्रीफ्युगल फोर्समुळे काय होते?
स्पेस मध्ये अवकाशामध्ये काय जाते फेकली जाऊ शकते. ओके म्हणजे जी सेंटर जवळ जाणारच नाही ना अर्थच्या, अर्थच्या सेंटर पासून लांब असते. मग जर एखादा जर गोष्ट असेल ती अर्थच्या जवळ जात असेल सेंटर जवळ, तर ती त्या फोर्सने काय केली जाते स्पेस मध्ये अवकाशामध्ये फेकली जाते. हाऊ एव्हर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज वर्किंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ ऍट द सेम टाइम. बघा पण त्याच टायमाला, त्याच टायमाला हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे गुरुत्वाकर्षक बल, तो आपल्या पृथ्वीच्या सेंटर भोवती काय करत असतो, काम करत असतो. बरोबर, त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राशी कार्य करत असते. ओके मग त्याच टायमाला काय हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे अर्थच्या सेंटर जवळ काय करत असतो, वर्क करत असतो. ओके दिस फोर्स इज मेनी टाइम्स ग्रेटर दॅन द सेंट्रिफ्युगल फोर्स. बघा हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा सेंट्रिफ्युगल फोर्स पेक्षा सगळ्यात जास्त आहे, खूप जास्त आहे. ओके कितीतरी पटीने जास्त आहे. ओके त्याच्यामुळे काय होत आहे बघा, काय होत आहे बघा, तुम्ही जर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स पेक्षा जास्त नसता तर काय झालं असतं, कोण सांगेल मला, कोण सांगेल मला, हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा जास्त असता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असतं तर काय झालं असतं, कोण सांगेल मला, कोण सांगेल आपल्या बाबतीत काय झालं असेल, काय काय झालं असतं सांगा बरं. आपण आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणून आपण पृथ्वीवर आहोत ना, आपण पृथ्वीवर उभं राहू शकतो का, उभं राहू शकतो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. बरोबर आपण पृथ्वीवर उभं राहू शकतो का, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. जर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा सेंट्रिफ्युगल फोर्स पेक्षा कमी असता तर आपण पृथ्वीवर राहू शकलो असतो का, आपले पाय जमिनीला टेकले असते, राहू शकलो असतो का. सगळ्यांनी सांगा, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, कळतंय ना तुम्हाला काय सांगते मी. आपण आता जे पृथ्वीवर राहतोय, पृथ्वीवर आपले पाय जे जमिनीला टेकले ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. बरोबर आपल्या पृथ्वीच्या आपल्या अर्थच्या सेंटरला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणून आपण बरोबर अर्थच्या सेंटरवर, सेंटरच्या ठिकाणी. बरोबर जर हा सेंट्रिफ्युगल फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा जास्त असता तर आपण असं उभं राहू शकलो असतो एका ठिकाणी, नाही आपण इकडे तिकडे कुठेही उडत म्हणजे फिरत असतो. बरोबर स्पेसमध्ये जसे इकडे तिकडे फिरतात, बरोबर आपण आपले पाय जमिनीला टेकलेच नसते, राईट. बघा मग याच्यामुळे आपले जे काही आपण या सेंट्रिफ्युगल फोर्सच फक्त जास्त असतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसतात आपण राहू शकलो नसतो. बरोबर कुठलेच लिव्हिंग थिंग आपणच नाही, कुठलेच लिव्हिंग थिंग्स आपल्या या अर्थवर राहू शकले नसते, राईट. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, हा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, सॉरी हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे मेनी टाइम्स ग्रेटर दॅन द सेंट्रिफ्युगल फोर्स. हेन्स एनी ऑब्जेक्ट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ रिमेन्स ऍट द प्लेस वेअर इट एक्झिस्ट. बघा त्यामुळेच काय होतंय, अर्थच्या सर्फेसवर सगळ्या गोष्टी हाय तिथेच राहतात, हाय त्याच जागी राहतात, नाहीतर त्या इकडे तिकडे गेल्या असत्या. कळालं सगळ्यांना, कळालं का सगळ्यांना सेंट्रिफ्युगल अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधलं रिलेशन, सेंट्रिफ्युगल फोर्स कसा तयार होतो, कोण सांगेल मला, चला आन्सर करा मला, सेंट्रिफ्युगल फोर्स कसा तयार होतो, ओके दीपिका सांग. मॅम येस, ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ गेट्स अ टाइप ऑफ पॉवर ऑर फोर्स, दिस फोर्स वर्क्स अवे फ्रॉम द सेंटर, इट इज कॉल्ड सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके व्हेरी गुड. मराठीत, मराठी मीडियम मधलं कोण सांगेल मला, केंद्रोत्सारी प्रेरणा कशी तयार होते. ओके मराठीत कोण आहे, मराठी मीडियम, संजना. ओके संजना सांग. हॅलो मॅम. येस पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते, ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते, तिला केंद्रोत्सारी प्रेरणा असे म्हणतात. ओके व्हेरी गुड. ओके
ओके सगळ्यांना कळालं. नेक्स्ट विच फोर्स इज ग्रेटर मेनी टाइम्स ग्रेटर दॅन दी सेंट्रिफ्युगल फोर्स. कोण सांगेल कुठली जी प्रेरणा आहे ती केंद्रोत्सारी प्रेरणापेक्षा जास्त पटीने जास्त आहे. ओके प्रद्युम्न. गुरुत्वाकर्षण शक्ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यस ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवर काय काय होत कोण सांगेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे पृथ्वीवर काय होत. बाकीचे स्टुडंट काय करतात. बाकीच्या स्टुडंटला काय कळालं नाही. आदिती. ओके आदिती सांग मला. आदिती आवाज येत नाहीये मला. हॅलो. हा आता येतो. या फोर्समुळे भूतलावरती जी वस्तू आहे ती वस्तू त्याच जागी राहते ज्या जागी आहे त्या. ओके व्हेरी गुड. ओके तर काय होतं ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स any object on the surface of the earth remains at the place where it exists. बरोबर exists. ओके next question आहे what is mean by centrifugal. कोण सांगेल centrifugal म्हणजे काय. केंद्रोत्सारी म्हणजे काय. कोण सांगेल. चला बघूया किती जणांना किती कळालंय. प्रत्येकाने आन्सर करायचंय. बाकीचे स्टुडंट का नाही नाव लिहत आहे. ओके तन्वी तन्वी टेल मी व्हॉट इज मीन बाय सेंट्रीफ्युगल. केंद्रोत्सारी म्हणजे काय. ओके व्हेरी गुड. केंद्रोत्सारी म्हणजे काय. केंद्रातून बाहेर जाणार. ओके सेंट्रीफ्युगल मीन्स गोइंग अवे फ्रॉम दी सेंटर. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट ओके टेल मी व्हॉट इज मीन बाय हाय टाइड्स अँड लो टाइड्स. एक्सप्लेन हाय टाइड्स अँड लो टाइड्स. कोण मला एक्सप्लेन करणार. भरती आणि ओहोटी नक्की काय डेफिनेशन कोण सांगेल मला. चला पटकन सांगा. चला बाकीचे स्टुडंट ओके प्रथमेश प्रथमेश माइक ऑन कर. सांग मला हाय टाइड्स अँड लो टाइड्स बद्दल. भरती आणि ओटी आवाज येत नाहीये. प्रथमेश हॅलो. ओके अनघा अनघा माइक ऑन कर. अनघा अनघा पवार आवाज येतोय माझा. हा तर माइक ऑन कर. सांग मला हाय टाइड्स अँड लो टाइड्स. भरती आणि ओटी बद्दल सांग मला काय कळालं तुला. ओके नेक्स्ट हरीश परब. कोण आहे माइक ऑन करा. हरीश परब येस. सगळ्यांनी आन्सर द्यायचंय मला. बाकीच्यांना विचारू द्या किती कळालंय. हरीश परब. ओके लेट चालेल. ओके चला तर फर्स्ट मला संजना सांगेल. सांग संजना भरती आणि ओटी बद्दल काय कळालं तुला. हॅलो मॅम. येस चंद्र सूर्य व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल सागर जलाची हालचाल होऊन विविध ठिकाणी सागराला भरती ओहोटी येते.
यासाठी पुढील घटक कारणीभूत ठरतात. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल. एक मिनिट, क्वेश्चन काय विचारलंय मी, भरती आणि ओटी म्हणजे काय, त्याची डेफिनेशन सांगायचे मला. भरती कधी बोलतो आपण, ओटी कधी बोलतो? ओके, प्रद्युम्न. हॅलो मॅम. येस. सागराच्या पाण्याच्या पातळीत ठराविक कालावधीने बदल होतो. दर 12 तास 25 मिनिटांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते. भरती म्हणजे त्यावेळी पाण्याची पातळी वाढते व ओहोटी म्हणजे पाण्याची पातळी खालावते. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट दीपिका. दीपिका एक्सप्लेन हाय टाइड्स अँड लो टाइड्स. हाय टाइड्स मीन भरती अँड लो टाइड्स मीन्स ओहोटी. आफ्टर एव्हरी 12 hours and 25 minutes अ सायकल ऑफ हाय टाइड अँड लो टाइड गेट्स कम्प्लीटेड. येस, बट टेल मी डेफिनेशन. बघा इथे मी सांगितलंय तुम्हाला, बघा काय सांगितलंय. समटाईम्स ओके, इफ यू स्टे नियर दी कोस्ट फॉर सम टाईम यू विल रिअलाइज दॅट द सी वॉटर इज समटाईम्स व्हेरी क्लोज टू द अँड व्हाईल ॲट अदर टाइम्स इट इज फार अवे फ्रॉम द कोस्ट अँड दिस इज कॉल्ड टाइड्स. ओके, द हाय टाइड्स मीन्स द सी वॉटर इज व्हेरी क्लोज टू दी कोस्ट. ओके, समुद्राच्या किनारी, समुद्राचे पाणी कधी म्हणजे किनाऱ्याच्या खूप जवळ असणे त्याला आपण बोलतो भरती. आणि ओहोटी म्हणजे काय, काही वेळेस किनाऱ्यापासून समुद्राचं पाणी खूप लांब असतं त्याला आपण ओहोटी. ओके, कळलं सगळ्यांना. हाय टाइड मीन्स सी वॉटर इज व्हेरी क्लोज टू द कोस्ट. अँड लो टाइड मीन्स इट इज फार अवे फ्रॉम दी कोस्ट. कळलं सगळ्यांना, मला हे आन्सर पाहिजे होतं. कळालं का सगळ्यांना काय क्वेश्चन विचारला होता आणि काय तुम्ही आन्सर सांगितलं? ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. या भरती ओटीसाठी कुठले जे घटक आहेत ते घटक कारणीभूत असतात, कोण सांगेल मला? कोण सांगेल विच फॅक्टर्स इज डायरेक्टली रिलेटेड टू दी टाइड्स? ओके, तन्वी. तन्वी सांग. सूर्य, चंद्र व पृथ्वी हे घटक कारणीभूत असतात. तुम्ही परत सांग एकदा, मला आवाज नाही आला. सूर्य, चंद्र व पृथ्वी हे घटक कारणीभूत असतात. अजून दुसरे दोन बल सांगितले ते सुद्धा असतात कारणीभूत. गुरुत्वाकर्षण बल व केंद्रस्थानी बल. येस. ओके, संजना तू सांग एकदा. संजना. येस. हॅलो. चंद्र, सूर्य व पृथ्वी आणि गुरुत्वाकर्षण शक्ती आणि केंद्रस्थारी बल हे सगळे कारणीभूत असतात. ओके, नेक्स्ट अजून इंग्लिश मध्ये कोण सांगेल मला? ओके, दीपिका सांग. सन, मून, अर्थ अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, दी फॅक्टर्स विच आर डायरेक्टली रिलेटेड टू दी टाइड इज दी सन, दी मून,
and the earth and the gravitational and centrifugal forces that interact within them. म्हणजे त्यांच्या मधला ग्रॅव्हिटेशनल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स हे सुद्धा सांगायचंय. ओके, तर बघा, भरती आणि ओटीला कारणीभूत असणारे घटक कुठले? सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि त्यांचे गुरुत्वाकर्षक आणि केंद्रोत्तरी बल. कळालं? आन्सर कळालं का कसं लिहायचंय? ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? ओके, तर आपण इथपर्यंत इथेच थांबूया. बाकीचं नेक्स्ट काय आहे? टाइड्स, म्हणजे मेन भरती आणि ओटी, त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट क्लास मध्ये कंटिन्यू करूया. ओके, तर आजचा होमवर्क काय, मी काय हे जे क्वेश्चन आहेत आता विचारले तेच क्वेश्चन मी तुम्हाला याच्यामध्येच येईल होमवर्क मध्ये. ते तुम्ही काय करायचे, त्याचे आन्सर्स लिहायचे. ओके, कळालं सगळ्यांना? आणि लर्न सुद्धा करायचे, नेक्स्ट टाइम मी परत रिपीट करणार आहेत क्वेश्चन. ओके, कळलं सगळ्यांना? तर सगळ्यांना कळला आजचा जो लेसन होता? कोणाला काही डाऊट आहे? ओके, चला मग आपण इथेच थांबूया. ओके, तुम्ही क्लास लेट करू शकता. बाय एव्हरीवन. बाय मॅम. बाय. चला क्लास लेट करा. वर्कबुक मध्ये मीन्स नोटबुक मध्येच करायचंय होमवर्क. मी जे क्वेश्चन देणार आहे ते नोटबुक मध्येच लिहायचे आहेत.